अर्धचंद्राची मात्रा असलेले शब्द आणि शब्द वाचन, दोन अक्षरी शब्द, तऱ्हा, सूर्या, दर्या, दोऱ्या, साऱ्या, पुऱ्या, तीन अक्षरी शब्द, वराड, भाकऱ्या, भिराड, चराट, चाकऱ्या, कुराड, चार अक्षरी शब्द, कोपऱ्यात, दुसऱ्याची, मोगऱ्याची, कर्माचे फळ. अर्धापूर नावाचे एक गाव होते. त्या गावात धर्मराज नावाचा एक गरीब मनुष्य राहत होता. धर्मराजवर एका व्यापाराचे खूप कर्ज होते. त्याचे नाव गुर्जर सिंह होते. गावातील लोक त्याला दुर्जन व अधर्मी म्हणायचे. धर्मराज रोज देवाला प्रार्थना करायचा की माझे सर्व कर्ज फिटू दे. एक दिवस गुर्जर सिंह धर्मराजाचे सर्व सामान उचलून घेऊन गेला. त्या दिवशी सुद्धा धर्मराजने देवाला प्रार्थना केली. देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, धर्मराज तुझे चांगले कर्म फळास आले. हे जीर्ण झालेले घर कुऱ्हाडीने पाडून टाक. घराच्या प्रत्येक विटेमध्ये तुझ्या आजोबांनी एक सुवर्ण मुद्रा ठेवली आहे. विटा फोड आणि सुवर्ण मुद्रा काढ, असे म्हणून देव अदृश्य झाले. धर्मराजने सर्व सुवर्ण मुद्रा काढल्या आणि गुर्जर सिंहचे कर्ज फेडून टाकले. धर्मराजने त्या सुवर्ण मुद्रांपासून व्यापार सुरू केला. त्याच्या नम्र स्वभावाने आणि दान धर्मामुळे तो खूप प्रसिद्ध झाला. पुढे गुर्जर सिंहचा सर्व व्यापार बुडाला. दोघांनाही त्यांच्या कर्माचे फळ मिळाले. शिक्षकांसाठी ही कथा मुलांना वाचून दाखवा व कथेतील र च्या विविध मात्रा मुलांना अधोरेखित करायला सांगा.